प्रापच्या आजच्या एक्झिट पोलवर आपली चर्चा सुरू आहे. काही इंटरेस्टिंग जागांचे निकाल आपण बघितले, त्यात सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे माहीमची जागा. आणि माहीमची जागा या एक्झिट पोलनं अमित ठाकरेंना दिलेली आहे. अमित ठाकरे यांची माहीममधनं आघाडीची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. प्रापचे चंद्रकांत भुजबळ आपल्या बरोबर आहेत. या जागेबद्दल, या जागेचा केलेला जो सर्वे असेल, जो एक्झिट पोल असेल, सदा सरवणकर असोत, महेश सावंत असो, हे तुम्हाला कुठं दिसतात? आपण अमित ठाकरेंना नंबर वन वर ठेवलं आहे. होय, त्या मतदारसंघामध्ये आम्ही या एक्झिट पोल घेतला मतदानाच्या मतदान ज्या दिवशी झालं त्या दिवशी त्या अनुकूल चर्चात्मक मतं जाणून घेतली आणि तिथल्या सिच्युएशन जे पॉलिटिकल पदाधिकारी आहेत सर्व तिन्ही पक्षाचे आणि लोकांचा जो पाठिंबा आहे तो अमित ठाकरेंच्या पक्षाला अनुकूलता दर्शवली असल्यामुळे त्यांचा विजय सुकर वाटतो असं एक्झिट पोल मधून तरी दिसून येत आहे. काय कारण आपल्याला दिसली की ज्यामुळे अमित ठाकरे पहिल्या क्रमांकावर आले? नाही, याच्यामध्ये जो आता उमेदवारी देण्यावरून किंवा जे माघारी सदासंवर सरवणकरांच्या बाबतीत जे घटना घडली ते त्याच्यामध्ये कसं, जे आता पहिल्यांदाच अमित राजकारणात पदार्पण करत आहेत आणि लोकांच्या मते की नवीन युवकांना संधी दिली पाहिजे, म्हणजे कोणत्याही पक्षाने नवीन युवकांना संधी दिली पाहिजे, नव्या व्यक्तींनी राजकारणात आलं पाहिजे असं बहुतांश मत काही मतदारांनी व्यक्त केलं आणि त्या अशा स्वरूपाची पाठिंबा जास्त मतदारांनी दर्शवल्याचं जरा दिसून आलं त्याच्यामध्ये इतर उमेदवारांच्या तुलनेमध्ये. सुषमाताई, खरं तर तुमच्या सेनेनं अमित ठाकरेंना पाठिंबा द्यायला हवा होता, तिथं आपला उमेदवार द्यायला नको अशी भूमिका अनेकांनी मांडली होती, असं मतही अनेकांचं होतं, पण आपण तसं केलं नाही. आज जर तिथे अमित ठाकरे जिंकले तर कुठंतरी तुमचा हा निर्णय चुकला असं तुम्हाला वाटेल का? अजिबात वाटत नाही असं आम्हाला. लढणे हा कुठल्याही निवडणुकीत उतरणाऱ्या राजकीय पक्षाची अंतिम कांक्षा असते, त्यामुळे लढलं पाहिजे हा एक भाग आहे. हार जीत कुणाची होणार हे ठरत राहतं, तो आम्ही स्पोर्टिंगली, समजा उद्या अमित ठाकरे जर जिंकत असतील आम्ही ते स्पोर्टिंगली मान्य करू आणि त्यांना शुभेच्छा देऊ, त्यांचं अभिनंदनही करू, पण निकाल कदाचित वेगळाही लागू शकतो. परंतु आपण जे म्हणताय की बाबा निर्णय तुमचा चुकला असं नाही का वाटणार, तर तसं अजिबात वाटणार नाही. कारण आमच्यामध्ये आणि मनसेमध्ये एक मोठा फरक आहे, आम्ही एका जागेसाठी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्ता जो 5 वर्षापासून लढत असतो, जो मतदारसंघात बांधणी करत असतो, या सगळ्या काळात आम्हाला माहिती आहे, म्हणजे आज दिवसभरातले 5-25 फोन असे होते की ताई सरकार जर आपलं बसलं नाही तर परत आपल्याला खोट्या केसेस, पोलीस केस, दबाव, गुंडागर्दी हे सगळं सहन करावं लागणार आहे. आमचे कार्यकर्ते हे सहन करतात, या केसेसना सामोरे जातात, दबावाला सामोरे जातात आणि सत्ताधाऱ्यांशी 2 हात करत ते लढत असतात, त्यामुळे त्या कार्यकर्त्यावर अन्याय करायचा आणि तिथे म्हणजे महाभारतात जे सांगितलं गेलं की समोर कुणीही असलं तरी लढलंच पाहिजे, लढणं गरजेचं आहे, तर त्यामुळे ते लढणं फार क्रमप्राप्त आहे. तिकडे मग पुन्हा नातं गोतं काही बघून उपयोग नाही होत, कारण असं जर तुम्ही नातीगोती बघायला लागलात तर मग जे पक्षासाठी लढणारे आहे, जे पक्षासाठी प्रसंगी प्राणांची बाजी लावणारे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या भावनेचाही अपमान होईल आणि त्यांच्यावरती तो अन्याय होईल. त्यामुळे मला असं अजिबात वाटत नाही, निकाल काहीही लागो आमचा निर्णय योग्य होता या मताची मी आहे. सरिता मित्र असं म्हणेन की जर अमित ठाकरे जिंकले तर त्याचं बऱ्याच अंशी श्रेय शिवसेनेच्या उमेदवारालाही द्यावं लागेल, कारण त्यामुळं शिवसेनेच्या मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा अमित ठाकरेंना होईल. जर अमित ठाकरे जिंकले तर त्याचं एक कारण हे असेल की मागच्या निवडणुकीमध्ये संदीप देशपांडेंना तिथं जवळपास 40-42 हजार मतं मिळाली होती आणि सदा सरवणकर 60-61 हजार मतं त्यांना मिळाली होती आणि ते विजयी झाले होते. काँग्रेसच्या उमेदवाराला तिथं 12-15 हजार मतं होती. तर त्यामुळं या निवडणुकीमध्ये प्युअर अरिथमेटिक जर आपण मानलं तर 40-42 हजार मनसेची मतं तिथं आहेत. त्याशिवाय भाजपनं भूमिकाही घेतली होती की अमित ठाकरेंना आम्ही पाठिंबा आपण द्यायला पाहिजे, ती देवेंद्र फडणवीसांनी मांडली होती, आशिष शेलारांनी मांडली होती आणि त्यामुळं नंतर
आम्ही काम करतोय, युती धर्म निभावतोय असं जरी म्हटलं तरी एक मेसेज भाजपच्या मतदारांमध्ये तिथं गेलेला होता, त्यामुळे ती मतं अधिकची मिळतील अमित ठाकरेंना, जी गेल्या की पहिला कदाचित सदा सरवणकर युतीचे उमेदवार होते म्हणून त्यांच्याकडे गेली होती काँग्रेस. त्यामुळं आता होणार आहे असं की जी गेल्या खेपेची 60,000 61,000 मतं आहेत त्यातली भाजपची मतं ती वजा केल्यानंतर जी उरतात मतं शिवसेनेची, म्हणून त्यातली काही मतं महेश सावंत आणि काही मतं सदा सरवणकर यांच्याकडं, आणि जी काँग्रेसची मतं होती ती सगळीच्या सगळी महेश सावंतांच्याकडे गेली. तर भाजपची मतं जी काही आहेत ती अधिक मनसेची मतं, हा जो आकडा आहे त्याच्या पार ती मतं जातील का असा खरं तर बेसिक अगदी प्युअर मॅथमॅटिकल पद्धतीने आपण मांडलं तर ते आपल्याला तसं मांडता येतं. आणि त्याच्यातून जर अमित ठाकरे जिंकले तर हे आता मी जे बेसिक गणित मांडतोय त्याच्यातून त्याचं ते जिंकून येऊ शकतात. प्रत्यक्षामध्ये काय झालंय, लोकांनी कसा विचार केलाय, काय होणार आहे ते आपल्याला उद्या कळेल. जर या पोलनुसार जसं दिसतंय तसं झालं तर ते उत्तर आहे. राजीव, एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण मांडलात, कारण आपण पाहिलं निवडणुकीचा जो प्रचार होता त्यामध्ये नंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे सदा सरवणकरांच्या रॅलीमध्ये दुपट्टे घालून आपल्याला बघायला मिळाले होते. तरी सुद्धा तुम्हाला वाटतं की जो आधीचा काळ होता ज्यामध्ये भाजप दबाव टाकत होती शिंदेंमध्ये तो पुरेसा आहे भाजपचा कोर मतदाराला सिग्नल देण्यासाठी की कोणाला मतदान करायचं? नाही सरिता, इथं तर म्हणजे ह्याच कशाला एका मतदारसंघामध्ये, आपण महाराष्ट्रामधल्या म्हणजे बहुतेक मतदारसंघांमध्ये असं होतं झालेलं आहे, पूर्वीही झालं आहे, याही निवडणुकीत झालं आहे आणि यापुढच्याही प्रत्येक निवडणुकीमध्ये होणार आहे की जे तुमच्याबरोबर प्रचारामध्ये हिरिरीनं तुमचा झेंडा खांद्यावर घेऊन मिरवत असतात त्यातलेच अनेक जण दिवस मावळला की तुमच्या कशा पायाखालचं काढून घेता येईल आणि तुम्हाला कसं खाली खेचता येईल यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळं गळ्यात उपरणी घातली आणि प्रचार यात्रेत सहभागी झाले म्हणजे मतं बंद म्हणजे मतं परिवर्तन होतं किंवा त्यांची लोकं जी आहेत ती त्या पद्धतीनं मतदान करतातच असं होत नाही. एकाच पक्षातले लोक आपल्या उमेदवाराचे पाय खेचण्यासाठी जेव्हा धडपडत असतात तेव्हा इथं तर हे पूर्णपणानं वेगळे पक्ष, त्याच्यामध्ये मनसेच्या बद्दल तर भाजपचा आक्षेप असण्याचं कारणही नव्हतं, कारण मनसे एक प्रकारे भाजपलाच भाजपचंच सरकार येणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशा प्रकारचं म्हणजे जे भाजपही म्हणू शकत नाही त्या प्रकारची भाषा करत होते. त्यामुळं भाजपच्या तिथल्या मतदारांनी जर खुशी खुशीनं आनंदात हर्षोल्लासात जल्लोषात जाऊन जरी मतदान केलं असेल तरी मला नवल आश्चर्य वाटणार नाही. पण हे अर्थात हे सगळं आत्ताचं आपलं जे बोलणं आहे ते आपण अंदाजपंचेत सगळं चाललेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडस सांगेल की म्हणजे आता आपण मॅथमॅटिक्स बघायचं झालं तर लोकसभेमधलं मॅथमॅटिक्स हे वेगळं ठरतं ना. कसं आहे की त्या ठिकाणी जेव्हा शिवसेनेचा अनिल देसाईजी उभे होते आणि समोर त्या ह्यांच्या शिंदेसेनेचे राहुल शेवाळे उभे होते, त्यावेळेला या मतदारसंघामध्ये शिवसेना जे उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे तो 14,000 मायनस होता. याचा अर्थ तिन्ही मनसे एकत्र भाजपा एकत्र सगळे मिळून यांचं जे झालेलं मतदान झालेलं आहे. आता सदा सरवळकर आणि मनसे बाजूला झाल्यामुळं त्याच्यामध्ये डिव्हिजन येणार आहे ना. नाही पण सचिनजी, विधानसभेचं मतदान आणि लोकसभेचं मतदान हे जर वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या विचाराने होतं असं जर आपण एक त्यातलं गृहितक धरलं तर मग आपल्याला विधानसभा टू विधानसभा असं मतदान बघितलं पाहिजे. मग ते कारण लोकसभेचं मतदान पूर्णपणानं वेगळ्या पद्धतीनं केलं जातं असं जर आपण गृहित धरलं तर ते जे तुम्ही म्हणता तोही एक भाग आहेच. पण ते असं की तुम्ही कशा पद्धतीने कालावधीमध्ये गेल्या 2019 मनसे आणि मध्ये त्याने सगळ्या जे काही गोलांट्या उड्या मारलेल्या मनसे 2024 आलेला मनसे लोकसभेचा आणि विधानसभेचा हे एका वेळेला कधी भाजपच्या बाजूला कधी ते मतदान जे 42,000 आहे ते त्यांच्याकडे राहिलंय का? सुषमाताई, सुषमाताई आपली प्रतिक्रिया, आपल्याला वेळेची मर्यादा आहे अगदी थोडक्यात. हा मला फक्त याला जोडून फक्त आपल्याला एवढंच सांगायचं होतं. हा राजू सर, आपण जेव्हा म्हणालात ना की भाजपच्या आशिष शेलारांनी वगैरे पाठिंबा देऊ केला होता, आशिष शेलारांना तिकडे मनसेची मतं हवी होती, आशिष शेलारांची स्वतःची जागा धोक्यात असल्यामुळे आणि मनसेची मतं तिकडे हवी आहेत म्हणून ते अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भाषा फार वारंवार बोलत होते.
एवढं वाटत होतं आशिष शेलारांना प्रेम, तर मी लढत नाही बाबा ही जागा, मी माझी सुद्धा ताकद सगळी अमित ठाकरेंच्या पाठीशी लावतो असं म्हणत त्यांनी का बरं तिथे अमित ठाकरेंना उभं केलं नसेल, हा एक भाग. दुसरं असं की जर मनसेबद्दल खरंच इतकं प्रेम आशिष शेलारांच्या मनात असेल तर मग सगळ्याच ठिकाणच्या मनसेच्या उमेदवारांच्यासाठी ते प्रेम दाखवायचं ना. एका राजपुत्रासाठी तुम्ही ते प्रेम दाखवाल आणि सैनिकासाठी तुम्ही ते प्रेम दाखवणार नाहीत, याचा अर्थ तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही भांडवलवादी विचार करणारे लोक आहात, तुम्ही नाहिरे वर्गाचा आणि जे लढणारे सैनिक आहे तुम्ही त्यांचा विचारच करत नाही, हा स्पष्ट अर्थ आहे मी चळवळीतले असल्यामुळे. पण आदित्य राजपुत्र नाही का आणि एकमेव महाराष्ट्राने मला बोलायचं नाही, मुख्यमंत्री मंत्रिमंडळात राज ठाकरे जसे उंबरे झिजवत होते तसे आम्ही उंबरे नाही झिजवले. काय तुम्हाला ज्याला उभं करायचंय त्याला करा, मला वाटतं आरोप केले केशव थोडक्यात काय चाललंय ताई जरा ऐकून घ्या आता अगदी थोडक्यामध्ये किती हास्यास्पद आपण बोलतो. नाहीरे वर्ग केस अंगावर घेतलेल्या कार्यकर्त्याला जपलं पाहिजे. अहो केस अंगावर घेतलेला कार्यकर्ता जपायचा असेल तर पहिला मुख्यमंत्रीपद अधिकार हा एकनाथ शिंदेचा होता, पॅराशूट राजपुत्र उद्धव ठाकरेंचा नव्हता, मंत्रीपद राजपुत्र आदित्य ठाकरेंचा नव्हता, त्याच्या एखाद्या सामान्य शिवसैनिकाला मंत्रीपद मिळालं पाहिजे होतं. पण जे सोयीचं असतं नाहीरे वर्ग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताना शिवसेना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होताना ते राजपुत्र नव्हते का? त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की दोन्हीपणाचा हा जो बुरखा आहे हा लोकांनी ओळखला आहे, लोकांनी ओळखला आहे. राहुल मान्य केलं उद्धव ठाकरे नाकारलं, आमदारांनी उद्धव ठाकरेंना नाकारलं, 50 आमदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले. उद्धव ठाकरे नाकारलं न भेटल्याने मुख्यमंत्री फार मोठं तत्वज्ञान दिलं की तुम्ही फारच कळवळत आहे सहकारी पक्षांना, हास्यास्पद एकदम चालतो आम्ही सोडत नाही. तुम्ही फारच कळवळत आहे, ताई ऐका ना, ताई ऐका ना, यांनी मगाशी इतकं मोठं तत्वज्ञान सांगितलं की मित्र पक्षाला एकनाथ शिंदे आणि यांच्याबद्दल किती अजित पवारांबद्दल किती ऐका, ज्यांची बाजू तुम्ही घेऊन बोलताय त्यांनी तुम्हाला साधी सीट सोडली नाही. पण ऐका त्याच्याबद्दल काय तुम्हाला सोडली केशवराव असं नाही बघून घेऊ ऐका शेवटचा मुद्दा सांगितलं मित्र पक्षांबद्दल इतका मोठा त्यांना पुळका असतो की त्यांना ते सोडत नाहीत. आमचं एवढंच म्हणणं आहे की आताच ऑक्टोबर अमित शहा तुमचे नेते आहेत ना, तुम्हाला मान्य आहेत ना, मोठे नेते आहेत ना, मान्य की नाही मान्य? ऐका तर अमित शहा म्हणाले की 2029 ला केवळ भाजपचं सरकार राहणार आहे. एवढे सगळं तुम्ही सांगितलं तर त्याचं भाजपचं सरकार राहणार आहे, म्हणजे एकनाथ शिंदे कुठे गेले आणि अजित पवार कुठे गेले? केशवजी बारामतीला सोडणार आणि त्यांना कोपरपाकडे सचिन सावंत आपलं पण म्हणणं कळलं. हे वक्तव्य अमित शहांचं नक्कीच आलं होतं यावर अशाच पद्धतीने ही चर्चा आहे, वादविवाद सुरू राहणारच. मात्र आपल्याला वेळेचं बंधन आहे, वेळेची मर्यादा आहे आणि त्यामुळे आपल्याला आज इथेच थांबावं लागेल. उद्या आपल्याला एक्झिट पोल नाही तर एक्झॅक्ट चित्र पाहायला मिळणार आहे. आपण सर्वजण जे आजच्या या चर्चेत सामील झाले आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आपण अवघ्या 10 तासात आता आपल्याला मतमोजणीला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं कोणाच्या पारड्यात वजन टाकलंय ते 12-15 तासात स्पष्ट होईल. मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलं, त्रिशंकू स्थिती टळली तर पुढील राजकीय साठमारी टळेल.
महाराष्ट्राचा अमूल्य वेळ वाचेल. राज्यातील जनतेनं दिलेला कौल आपले राजकीय पक्ष, आपले नेते खिलाडू वृत्तीनं स्वीकारतील आणि विरोधासाठी विरोध करत न बसता महाराष्ट्राच्या हितासाठी लगेच एकत्र कामाला सुरुवात करतील. महाराष्ट्र ज्या सुसंस्कृतपणासाठी ओळखला जातो त्या प्रतिमेला आणखी तडा जाणार नाही अशी आशा करूयात. आपण थांबतोय आत्ता, मात्र त्याआधी आपल्याला बघायचं आहे झिरो आवरचा आजचा पोल. लाखोंचा प्रतिसाद त्याला आलेला आहे आणि त्यासाठी आता ओव्हर टू दीपक. धन्यवाद सरिता मॅडम. आणि आता वेळ झाली आपला पोल पाहण्याची. उद्याच्या निकालाशी निगडीत आमचा प्रश्न होता, तो प्रश्न आपण पाहूयात, ज्यावर जवळपास 5 लाखाहून अधिक लोकांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. 2.5 लाखाहून देखील आपली लोकांनी विविध ठिकाणी युट्यूब असेल, ट्विटर असेल, अशा ठिकाणी मत केलेली आहेत. आपण पोल पाहूया, पोल काय सांगतोय. माझ्याच्या प्रेक्षकांचा कौल, उद्याचा निकाल कसा लागेल असं तुम्हाला वाटतं? एकूण मतं आहेत 2,50,000. महायुतीला बहुमत 32% लोक म्हणताय, तर 63% महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असं लोकांचं म्हणणं आहे, तर त्रिशंकू परिस्थिती येईल असं 5% लोकांचं म्हणणं आहे. तर ट्विटरवरचा पोल काय? ट्विटरवर महायुतीला बहुमत दिलेलं आहे 30% लोकांनी, महाविकास आघाडीला बहुमत दिले 57% लोकांनी, तर त्रिशंकू परिस्थिती असेल असं 13% लोकांचं म्हणणं आहे. तर इंस्टाग्रामवर लोकांचं मत आहे की महायुतीला बहुमत मिळेल असं 49% लोकांना वाटतंय, तर 44% लोकांना वाटतंय की महाविकास आघाडीला बहुमत मिळेल. तर फेसबुकचा कौल काय सांगतो? फेसबुकवर महायुतीला बहुमत मिळेल असं 41% लोकांना वाटतंय, तर महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असं 52% लोकांना वाटतंय. तुर्तास या विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबण्याची, मात्र निवडणुकीसंदर्भातलं हे महाकवरेज असंच सुरू राहील. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.